दशक पाचवा, समास दहावा, सिद्ध लक्षण निरूपण। ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले, ज्याचे अज्ञान समूळ नष्ट झाले, तो सिद्ध होय। या सिद्ध पुरुषाची तीन प्रधान लक्षणं आहेत। एक, अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे। दुसरं, वासना निशेष म्हणजेच नाहीशी होणे। आणि तिसरं, अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे। या समासात श्री समर्थांनी सिद्ध पुरुषाच्या वरील लक्षणांचं वर्णन केलं आहे। संशय म्हणजे शंका घेणे। अज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल संशय असतो। ज्ञानामध्ये वस्तूच्या स्वरूपाबद्दल निःसंशयपणा असतो। त्यामुळे वस्तूबद्दल अत्यंत दृढ श्रद्धा निर्माण होते। तिथे निश्चितपणा असतो। संशयामुळे श्रद्धेला धक्का बसतो। संशय हा अज्ञानाचे दृश्य स्वरूप। जिथे संशय प्रवेश करतो तिथे तो व्यर्थता निर्माण करतो। आणि म्हणून संशयरहित असणं अत्यंत आवश्यक आहे। सिद्ध हा ब्रह्मस्वरूप असल्याने त्याची लक्षणं वर्णन करता येत नाही। सिद्ध पुरुष परमात्मस्वरूपच असल्याने तोही गुणरहित असतो। गुणरहित असणं हेच त्याचं लक्षण आहे। इथे दशक पाचवा, समास दहावा संपन्न झाला। समास दहावा, सिद्ध लक्षण निरूपण। श्रीराम श्रीराम श्रीराम। मागे बोलिला संसारिक, त्यागे विण नभे की साधक, ऐका हो याचा विवेक, ऐसा असे श्रीराम। सन्मार्ग तो जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा श्रीराम। कुबुद्धी त्यागे विण नाही, सद्बुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग नाही ऐसा असे श्रीराम। प्रपंची वीट मानिला, मने विषये त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग श्रीराम। त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा शनै शनै श्रीराम। ऐसा सूक्ष्म अंतरत्याग, उभयास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे श्रीराम। संसारिका ठाई ठाई, बाह्य त्याग घडे काही, नित्य नेम श्रवण नाही त्यागे विण श्रीराम। फिटली आशंका स्वभावे, त्यागे विण साधक नभे, पुढे कथेचा अन्वय सावध ऐका श्रीराम। मागा जाले निरूपण, साधकाची ओळखण, आता सांगी जेल खूण सिद्ध लक्षणाची श्रीराम। साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चये चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध श्रीराम। बद्धपणाचे अवगुण, मुमुक्षपणी नाही जाण, मुमुक्षपणाचे लक्षण साधकपणी नाही श्रीराम। साधकासी संदेह वृत्ती, पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निःसंदेह श्रोती साधू ओळखावा श्रीराम। संशयरहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धा आंगी संशयहीन लागेल कैसा श्रीराम। कर्ममार्ग संशये भरला, साधनी संशये कालवला, सर्वांमध्ये संशये भरला साधू तो निःसंदेह श्रीराम। संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे निर्फळ होय श्रीराम। व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही श्रीराम। व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विण श्रीराम। व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी श्रीराम। व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही श्रीराम।
व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची विपत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विण श्रीराम, व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही श्रीराम, व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण श्रीराम, व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विण श्रीराम, निश्चये विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थाचे पडिले प्रवाही संदेहाचे श्रीराम, निश्चये विण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोलिजे वाचाळपणे निरार्थक श्रीराम, असो निश्चये विण जे वल्गना ते अवघीच विटंबना, संशये काही समाधाना उरी नाही श्रीराम, म्हणून संदेहरहित ज्ञान निश्चयाचे समाधान तेचि सिद्धाचे लक्षण निश्चयेसी श्रीराम, तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम, ऐक निश्चय तो ऐसा मुख्य देव आहे कैसा, नाना देवाचा वळसा करूचिनये श्रीराम, जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम, मुख्य देव तो कवण भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखण सत्याची धरावी श्रीराम, आपल्या देवास ओळखावे मग मी कोण हे पहावे, संग त्यागून रहावे वस्तुरूप श्रीराम, तोडावा बंधनाचा संशयो करावा मोक्षाचा निश्चयो, पाहावा भूतांचा अन्वयो वितीरेकेसी श्रीराम, पूर्वपक्षेसी सिद्धांत पाहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा श्रीराम, देहाचे नियोगे संशयो करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा श्रीराम, सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चये राखावे श्रीराम, आठवता देहबुद्धी उडे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ करावी श्रीराम, आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये श्रीराम, निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे नकळे सत्संगे विण, संतांसी गेलिया शरण संशये तुटती श्रीराम, आता असो हे बोलणे ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निस्संदेहपणे सिद्ध बोलिजे श्रीराम, सिद्धस्वरूपी नाही देहो तेथे कैसा हो संदेहो, या कारणे सिद्ध पाहो निस्संदेही श्रीराम, देह संबंधाचे निगुणे लक्षणासी काये उणे, देहातीताची लक्षणे काये म्हणोनी सांगावी श्रीराम, जे लक्षवेना चक्षुसी त्याची लक्षणे सांगावी कैसी, निर्मळ वस्तू सिद्धत्यासी लक्षणे कैसी श्रीराम, लक्षणे म्हणजे केवळ गुण वस्तू ठाईची निर्गुण, तेची सिद्धांचे लक्षण वस्तुरूप श्रीराम, तथापि ज्ञानदशकी बोलिले म्हणोनी वगतृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण निरूपण नाम समास दहावा श्रीराम श्रीराम श्रीराम।